कोपरगावात राजकोट पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन काल करण्यात आला. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना 3 ते 4 दिवसांपूर्वी घडली. या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण पसरलं असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण राज्यभर मूक आंदोलन करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 8 महिन्यांपूर्वी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा उभारण्यात आलेला पुतळा 3 दिवसांपूर्वी कोसळला ही घटना अत्यंत वेदनादायी आणि मनाला संताप आणणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची साक्ष देणारे 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आजही अभेद्य आहेत. मात्र 8 महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळतोही अनाकलनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी पहिली अस्मिता असून त्यांच्याबाबत झालेला हा प्रकार कोणताही शिवप्रेमी खपवून घेणार नाही. याकडे आमदार आशुतोष काळे यांनी मूक आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधलं. राज्य सरकारनं यापुढील काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारताना अतिशय काळजी घेऊन तातडीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा अशा आशयाचं तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन काळे यांच्या वतीनं देण्यात आलं. मालवण येथे असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक काही दिवसापूर्वीच त्या ठिकाणी उभारलं गेलं होतं आणि ते आता कोसळले असल्यामुळं या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करतो आणि मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करतो की जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील यांच्यावर कठोरची कठोर कारवाई त्या ठिकाणी व्हावी आणि परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक त्या ठिकाणी उभारावं अशा प्रकारची विनंती करतो. या घटनेचा आम्ही निषेध करतोय. आम्ही जरी सत्ताधारी पक्षामध्ये असलो ही घटना निंदनीय आहे. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभारलं जातंय आणि काही दिवसातच त्याच्यामध्ये ते कोसळतंय. हे करणारे जे आहे त्याच्यामधले कोण कॉन्ट्रॅक्टर असतील, कन्सल्टंट जे कोणी असतील, यांनी त्यांचं काम जे असेल ते चोखपणाने केलेलं नाही म्हणून ही घटना घडली, म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या सर्वांची मागणी. एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.